तालुक्यातील विष्णू कर्णिक यांच्या मुलीचं सागर रघुनाथ मोहिते राहणार सोनेमळा जांभूत बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्याशी लग्न झालं. लग्नात 3 तोळे सोने आणि जावयाचा यथायोग्य विवाह करून दिला. लग्नानंतर 15 दिवसातच पूजाला 5 तोळे सोने आणि 2 लाख रुपयांची मागणी तिच्या सासरच्यांनी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जाऊ लागला. लग्नाला 8 महिने पूर्ण झाले आणि पूजा सागर मोहिते हिचा नवरा सागर रघुनाथ मोहिते, सासरे रघुनाथ नामदेव मोहिते, सासू सुवर्णा रघुनाथ मोहिते व जावयाचा मामा बबन दौलत पवार या सर्वांनी शारीरिक व मानसिक छळ करून पूजाला विषारी औषध पाजून तिचा बळी घेतलाय. ही केस घारगाव पोलीस स्टेशनला नोंदवली असून पोलीस स्टेशनने मुलीचा नवरा व सासरा यांनाच अटक केली व बाकी तिघांना अटक करून दोषींवर कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया अकोले तालुक्यातून व्यक्त केली जाते. पूजाला न्याय मिळावा हीच तिच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे. जे प्रकार घडायला लागले, तिला जाणून बुजून बोलणं, छेळणं, पैशाची मागणी करणं, तरी मी त्यांना वेळोवेळी पूर्तता करत होतो. एक काही दिवस मी त्याला ठेवून पण घेतलं होतं इथं 15-1 दिवस काही मध्येच ती नंतर त्यांनी त्यांना पाठवलं बा नवीन नवीन होत राहत असं तसं. पण ह्या लोकांनी शेवट तिचा जीव घेतला. या 4-5 जण 5-6 जण मिळून तिला बळजबरीने मारून औषध तिच्या तोंडात ओतून तिला तिचा खून केला आहे ह्या लोकांनी. आणि असं सर्व हकीकत पुरावे सगळे पोलीस स्टेशनला देऊन त्यांनी फक्त जे 2 सुरुवातीला आरोपी हजर झाले त्यांनाच अटक केलं. ते 3 आरोपी होते, ते अद्याप फरार होते. काल आम्ही मोर्चा काढला, SP त्यांना फोन केले, सगळ्या कलेक्टरला मी भेटलो जाऊन. काल आम्ही मोर्चा काढणार म्हणून त्यांनी 1 जण आज अटक केलाय. अजून 2 बाया फरार आहेत. आम्हाला परत फोन करतायत, आरोपी अटक केलाय, तुम्ही मोर्चे काढू नका. आणि ह्या 2 कोण अटक करणार? मग त्याच्यासाठी परत आम्ही मोर्चे काढायचे का? आम्ही तेच करायचं का? तुम्ही कशासाठी? मग हे तुम्ही नाटकं कशासाठी चालवले? तुमचं नेमकं काय आहे, याचा रोल काय? तुम्ही न्याय देण्यासाठी एक आरोप्यांना पाठीशी घालण्यासाठी ठेवलंय तुम्हाला, हे मला समजत नाही. आणि जर असं असेल तर तुम्ही आरोपीच पाठीशी घाला, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावताय ना? मग आम्ही हातात घेतो कायदा. तुम्हाला जर जमत नसेल तर आम्ही कायदा हातात घेतो. आणि माझी तर पहिली मागणी आहे का, या अशा अधिकाऱ्यांना सेवा द्यायची संधीच कशाला देत आहे? आरोग्य पाठीशी घालून लोकांना अन्याय करतात, यांना पहिला निलंबित करावं अशी माझी मागणी आहे प्रमुख. असे अधिकारी जे आहे ते पहिले निलंबित करावं आणि आमच्या पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगला सक्षम अधिकारी तिथं द्यावा. आणि राहिलेले 2 आरोपी हे तात्काळ अटक झाले पाहिजे. आम्ही आज दुपारी तिथं जाऊन बसणार आहे आणि अटक झाल्याशिवाय उठणार नाही त्या पोलीस स्टेशनमधून. काही झालं तर नाही तर आमच्या कुटुंबाला यांनी जर आम्हाला जर आमच्या मुलीला न्याय द्यायचा येत नसेल तर आमचा जगून फायदा नाही. यांनी आम्हाला स्वेच्छा मरण द्यावं, आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अख्ख्या कुटुंबाला, ही माझी मागणी. जर हा अधिकारी निलंबित नाही झाला आणि जर माझ्या मुलीला न्याय नाही मिळाला तर मी आमच्या सहकुटुंबासह परिवार सगळ्यांना कळून मी सोयीच्या मरण मागणार आहे. आणि तिथं घारगाव पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये केव्हाही जाऊन आम्ही आत्मदहन करू असा मी तुम्हाला इशारा देतो. याची पूर्ण चौकशी करून जोपर्यंत हुशार रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यांना जामीन मंजूर करता कामा नाही. त्यावेळेस हुशार रिपोर्ट येतील, 4 शीट बनेल, तिथून पुढे ती जामिनीची प्रक्रिया पोलीस स्टेशनने केली पाहिजे. तोपर्यंत हे खपून घेतलं जाणार नाही. आणि जामिनावर जर सुटलं तर मग आम्ही बाकी कायदा हातात घेऊ एवढं सांगतो. आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा ही मागणी करतो आणि थांबतो. अध्यक्ष, खर तर पूजा कर्णिक तिच्या बाबतीत जे काही झाले ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि माझ्या राष्ट्रवादी परिवारातर्फे आम्ही सगळेच कार्यकर्ते आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, त्यांच्या वडिलांच्या बरोबर आहोत. खरं तर एखाद्या घरात जेव्हा मुलगी जन्माला येते त्यावेळेस खरं तर तिच्या आई वडिलांना खूप आनंद होतो. ते अगदी मनापासून तिला फुलासारखं जपून तिचं पालनपोषण करून तिचं शिक्षण करतात. आणि एखाद्या कुटुंबात ज्यावेळेस ती 18 वर्ष पूर्ण होते त्यावेळेस तिचं लग्न करून
तिला सुखी आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी एखाद्या मुलाच्या एखाद्या परिवाराच्या स्वाधीन करतात। तर त्या परिवाराचं एक कर्तव्य आहे की त्या मुलीला फुलासारखं जपणं, जसं आईवडिलांनी जपलंय तसंच त्या परिवाराने पण त्या मुलीला जपलं पाहिजे। पण पूजाच्या बाबतीत जे काही झाले ते अत्यंत शर्मनाक आहे, लाजिरवाणं आहे। मी या घटनेचा जाहीर निषेध करते। मी माझ्या राष्ट्रवादी परिवारातर्फे पूजा कर्णिक हिच्याबरोबर सतत उभी आहे, माझा परिवार सतत उभी आहे। इथे कोणत्याही घटनेचं, ह्या घटनेचं राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, ही माझ्या सर्वच पक्षांना विनंती असेल। आणि मी युनिव्हर्सल ह्युमन बीइंग राईटच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत सुवर्णा कदम यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे। मी माझ्या वतीने जेवढी मदत होईल पूजा कर्णिकच्या वडिलांना तेवढी मदत मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। प्रशासनाला मी विनंती करते की सगळ्यांना अटक व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न करावेत। पूजा कर्णिकच्या वडिलांना पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या बरोबर उभं राहावं, ही विनंती मी या घटनेचा जाहीर निषेध करते। न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास, अकोले। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।